मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात काल मराठा समाजाची राज्यव्यापी आरक्षण गोलमेज परिषद झाली मराठा आरक्षण संघर्ष समितीचे निमंत्रक आणि संयोजक सुरेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही परिषद पार पडली या परिषदेत पंधरा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले त्याचबरोबर मंगळवारी राज्य मंत्रिमंडळानं मराठा समाजासाठी घेतलेल्या निर्णयांची येत्या पंधरा दिवसात अंमलबजावणी करावी अन्यथा दहा ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंद ठेवण्यात येईल असा इशारा सुरेश पाटील यांनी यावेळी दिला मराठा आरक्षणासाठी आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या आंदोलनकर्त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला शासनानं नोकरी आणि कुटुंबाला दहा लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी मराठा समाजातील विद्यार्थ्यांचं सर्व प्रकारचं शैक्षणिक शुल्क शासनानं भरावं मराठा वसतिगृहाची स्थापना व्हावी सारथी संस्था सुस्थितीत चालवण्यासाठी रुपये पाचशे कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करावी यासह एकूण पंधरा ठराव परिषदेत मंजूर करण्यात आले या परिषदेला राज्यातल्या एकोणतीस जिल्ह्यातले जवळपास साठ मराठा संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते